हा जो सच्चिदानंद स्वरूप हा विषय घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये आपण सत बघितलं, चित बघितलं आणि आनंद पण मध्ये मध्ये बघितलं. खरं म्हणजे ते सगळं एकच असल्यामुळे, ते एकमेकांशी संबंधित असल्यामुळे ते असे वेगळे करता येत नाही. आपण चित म्हणजे जाणीव आणि नेणीव असे दोन भाग बघितले चितचे. आणि हीच जाणीव आपण बघितलं की कशी ती दिव्य असते, ती उपाधी धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये कशी ती अशुद्ध होत जाते हे पण आपण बघितलं. पण मला काही लोकांचे जे फोन येतात त्याच्यावरून मला असं वाटतं की एक थोडासा गैरसमज असा आहे की ही जी दिव्य जाणीव म्हणा किंवा शुद्ध जाणीव म्हणा, ही जी शुद्ध अशुद्ध होते किंवा ती मन रूपाने जेव्हा आपल्याकडे नांदते तेव्हा ती काय जाणीव नसते असं नाही, ती शुद्ध ना जाणीवच असते. म्हणजे आपण जे उदाहरण दिलं, राजा आणि भिकारी हे जे उदाहरण दिलं, हे नीट डोक्यात ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. कारण लोकांना असं वाटतं की सच्चिदानंद स्वरूप आतमध्ये आहे आणि मन वेगळं आहे असं काहीतरी लोकांना वाटतं, तसं नाही आहे हे लक्षात ठेवा. तीच जाणीव आपली रूपं बदलत असते फक्त, आणि रूपं बदलत असते म्हणजे रूप पण बदलत नसते, तिच्या जागी जो विसर आहे आणि तिच्यावर जे संस्कार होत आहेत त्याच्यामुळे ह्याला सगळी नावं पडलेली आहेत. पण बेसिकली ती जाणीव शुद्ध आणि दिव्यच आहे. म्हणजे आपण जे राजा आणि भिकारी हे उदाहरण घेतलं, हे उदाहरण खूप चपकल आहे. राजा स्वतःला भिकारी समजतो म्हणजे तो राजा नाही असं नाही, हे लक्षात ठेवायचं पहिल्यांदा. म्हणजे शुद्ध जाणीव स्वतःच्या विसरात नांदते आहे म्हणजे ती शुद्ध नाही असं नाही आहे, तिला आपण अशुद्ध म्हणतो म्हणजे तिथे विसर पडला आहे म्हणून, हे एक नीट लक्षात ठेवायचं. म्हणजे राजा स्वतःला भिकारी समजतोय पण त्याच्याकडे राजा राजेपणाचं जे काही म्हणतात, संपत्ती म्हणा हे म्हणा ऐश्वर म्हणा सगळं त्याच्याकडे आहेच, पण तो स्वतःला भ्रमिष्ठ झाल्यामुळे तो स्वतःला भिकारी समजतो आणि तो स्वतःला भिकारी समजतो म्हणून त्याला राजेपणाचा भोग नाही, हे लक्षात ठेवायचं. भोग नाही म्हणजे राजेपणाचं जे ऐश्वर त्याला भोगायला मिळत नाही आहे आणि तो भोगतो आहे काय तर भिकारी पण भोगतो आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आहे तो राजाच, फक्त त्याच्या ठिकाणी जो भ्रमिष्ठपणा आलेला आहे त्या भ्रमिष्ठपणामुळे तो स्वतःला भिकारी समजतो आहे, तो भिकारी नाही, हे लक्षात ठेवायचं. तसं ही शुद्ध जाणीव आपल्याकडे जी सच्चिदानंद स्वरूपाने नांदते आहे, ही सच्चिदानंद स्वरूपच असतं, ते तिकडे आनंद आहे सगळं आहे पण ती स्वतःच्या विसरामध्ये आहे म्हणून तिला त्या आनंदाचा भोग मिळत नाही आहे, त्या कसल्या शक्तीचा भोग मिळत नाही आहे, हे सगळं झालेलं आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून आपण असं म्हटलेलं आहे की ही जी शक्ती आहे चैतन्य शक्ती, ही व्यक्ती झालेली आहे, लक्षात ठेवा. व्यक्ती एवढी ती लहान झालेली आहे म्हणून मी पण आलेलं आहे त्याला, आता ती व्यक्ती झालेली आहे, ती शक्ती शक्तीचा विसर आहे तिला, ती तिने देहाला जवळ केलेलं आहे त्यामुळे ती देहा इतकी छोटी झाली, देहावर जे संस्कार झाले ते सगळे तिने आत्मसात केले, ॲक्सेप्ट केले, म्हणून ती शक्ती जी होती चैतन्य शक्ती ती आता व्यक्ती म्हणून नांदते आपल्याकडे. मी प्रल्हाद ही व्यक्ती म्हणून नांदते आहे, हे नीट समजावून घ्यायचं. आता काय होतं की हा जो विसर जो पडलेला आहे, हा विसर जाणीवेत पडलेला आहे एवढं लक्षात ठेवायचं. याचा अर्थ सांगतो, सत आहे तसं आहे, आनंद आहे तसं आहे, पण विसर कुठे पडणार, जाणीवेतच विसर पडणार, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आता आपल्या ठिकाणी जी जाणीव नांदते आहे ती स्वतःच्या विसरात नांदते आहे, म्हणजेच आनंदाच्या विसरात नांदते. म्हणजे आनंद तिथे नाही असं नाही, हे लक्षात ठेवायचं. ती आनंदाला घेऊनच फिरते. म्हणजे मला असं एक उदाहरण आठवलं की आपण प्रवासाला चाललो आहोत आणि मोबाईल घ्यायला विसरलो, आपण हैराण झालो की विसरलो म्हणून, आणि मग आपण सोडून दिलं ते विसरलो म्हणून. घरी गेल्यानंतर पुन्हा सगळं साफसफाई केल्यानंतर आतमध्ये बरोबर मोबाईल होताच, कळलं ना, पण आपण विसरलो होतो म्हणून त्या मोबाईलला आपल्याला वापरता आला
नाही, कारण आपल्याला माहीत नव्हतं की मोबाईल आपल्या बॅगेतच आहे. तशी ही जाणीव जी वाहते, मी मागच्या सांगितलं वाहणं म्हणजे काय, प्रगट होणं. आपल्याला एक शब्द जरा वाहणं म्हटल्यानंतर काहीतरी असं वाहतं असं वाटतं काहीतरी. वाहणं म्हणजे ते प्रगट होत असते. सद्गुरू म्हणतात ही जाणीव निनिय कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियामधनं आणि अंतरेंद्रियामधनं ती प्रगट होत असते. आणि जेव्हा ती प्रगट होते तेव्हा तिच्या जागी आनंद असतोच, हे लक्षात ठेवायचं. आनंदाला घेऊनच फिरते ती, कारण ती आनंदाला सोडून फिरू शकत नाही. हे तुम्हाला समजतं आहे का? म्हणून आपल्याजवळ जाणीव कुठेही वास करू दे, तिच्या ठिकाणी आनंद आहेच, पण त्या जाणीवेला त्या आनंदाची जाण नाही. समजलं ना? म्हणून ही जी जाणीव आपल्या कर्मेंद्रियांनं ज्ञानेंद्रियातनं अंतरेंद्रियातनं वाहते आहे, वाहते म्हणजे प्रगट होते आहे, ती प्रगट होताना तिकडे आनंद आहेच, पण त्या आनंदाचा आनंदाची प्रचिती आनंदाची जाण त्या जाणीवेला नसल्यामुळे तो आनंद आपण भोगू शकत नाही, हा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणून सद्गुरू तुम्हाला नीट समजावून सांगतात. काय सांगतात? की आनंद तिकडेच आहे. काही लोकांना असं वाटतं आनंद इथे आहे, स्वानंद, आणि जाणीव सगळीकडे फिरते, असं नाही आहे. इथे आनंद आपण म्हणण्याची पद्धत आहे, पण तो जो आनंद आहे तो जाणीवेमध्येच आहे, जाणीवेमध्येच पसरलेला आहे, पण त्याची आपल्याला जाण नाही आहे. आता काय झालं आहे, आपल्याला सद्गुरू त्याची जाण करून देतात. सद्गुरू काय म्हणतात की तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा जाणीव पाहत असते, जाणीव आपल्या डोळ्यातनं प्रगट झालेली आहे, आणि पाहणं हा आनंद आहे हे आपण विसरून गेलेलो, पण खरा आनंद तिकडे आहेच. म्हणून सद्गुरूने एकीकडे म्हटलं आहे की आपण आनंदातच जन्मतो, आनंदातच असतो, आणि आनंदातच लय पावतो, असं म्हटलेलं आहे. म्हणजे आनंदाशिवाय आपल्या जीवनामध्ये काहीच नाही, हे मुख्य लक्षात ठेवा. आनंदाशिवाय आपल्या जीवनामध्ये काहीच नाही, आणि आपल्याला अनुभव उलट आहे, दुःखाशिवाय जीवनात काहीच नाही, हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. ह्याला कारण काय की हे जी जाणीव आहे, ही जाणीव आपण बघितली कशी खाली 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 येत गेली, अधोगती त्याची होत गेली, आणि शेवटी ती आपल्याकडे मन रूपाने नांदायला लागली. म्हणून आज जी सच्चिदानंद स्वरूप जाणीव आहे ती आपल्या ठिकाणी मन रूपाने नांदते आहे. म्हणून आपण जेव्हा उपाधी धारण करतो तेव्हा ही अशुद्ध जाणीव जेव्हा आपल्याकडे मन रूपाने नांदते, म्हणजे जगाशी संबंध जोडते, तेव्हा ती अमन म्हणून नांदत असते. लक्षात ठेवा, अमन अमन जे आपण म्हणतो ती ही अशुद्ध जाणीव जेव्हा जगाशी संबंध जोडते तेव्हा ती अमन ह्या स्वरूपात असते सुरुवातीला, आणि त्याच्या जागी चार आपली इन्स्टिंक्ट, बेसिक इन्स्टिंक्ट म्हणतात, ते त्या जागी असतात. पण ती अमन म्हणजे फक्त अशुद्ध जाणीव जगाकडे सन्मुख होऊन आपल्याकडे नांदते, आणि मग सद्गुरू म्हणतात की त्याच्या पृष्ठभागावर संस्कार व्हायला लागतात. लहान मुलांच्यावर आपण संस्कार करतो की नाही, नाव देतो त्याला, सगळी कुळबीळ सगळे जे संस्कार करतो ना, ते ह्या अमनाच्या काय म्हणतात, अमनाच्या पृष्ठभागावर. आता पुन्हा पृष्ठभाग आहे सगळ्या कल्पना आहे, कल्पना म्हणजे वरती संस्कार होतात म्हणून आपण पृष्ठभाग म्हणायचा. तर हे जे अमन म्हणजे अशुद्ध जाणीव मन रूपाने आपल्याकडे नांदायला लागते लहानपणी, तेव्हा ती अमन रूपात असते पहिल्यांदा. त्याच्यानंतर त्याच्या पृष्ठभागावर संस्कार व्हायला लागतात, आणि या संस्कारातनंच बहिर्मन निर्माण होतं, आणि बहिर्मन झालं की मागे अंतर्मन तयार होतं. म्हणून आपण असं म्हणतो की ही जी जाणीव आहे, अशुद्ध झालेली जाणीव, ती आपल्याकडे बहिर्मन आणि अंतर्मन, बहिर्मन ही जाणीवेचा प्रांत आणि अंतर्मन हे नेणीवेचं मॅनिफेस्टेशन आहे. म्हणून अशा रीतीने सध्या हे सच्चिदानंद स्वरूप जे आपण म्हणतो, हात दाखवतो, ते आपल्याकडे मन रूपाने नांदत आहे. आणि ही जी जाणीव आहे
सध्या जी नांदते आहे आपल्याकडे मन रूपाने, ही जाणीव म्हणजेच जीवन हे लक्षात ठेवा. जाणीव म्हणजेच जीवन, जीवन आणि जाणीव वेगळे नाही. जीवन आपण जगतो आहे म्हणजे आपण सतत जाणतो आहे, सतत जाणतो आहे म्हणून त्याला जीवन म्हणतात. आणि ही जाणीव आपल्याकडे जी नांदते आहे आता, तिची निन्या अवस्थेमध्ये ती नांदते पुन्हा. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला पाच अवस्था सांगितलेल्या आहेत, जाणीवेच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. जाणीवेच्या अवस्था काय? पहिलं सांगितलं जागृती, मग सांगितलं स्वप्न, तिसरं सुषुप्ती, चौथं तुरुया आणि पाचवं उन्मनी असं सांगितलेलं आहे. पण लिहिताना आपण जे लिहितो तिथेसुद्धा मला तर तुम्हाला सांगायचं आहे, काल पूर्वतयारीनं मी ते सांगितल्यानंतर बऱ्याच लोकांना ते क्लिक झालं. आपण काय म्हणतो, जागृतीमध्ये जाणीव स्वतःला जाणत नाही, जगाला जाणते. स्वप्नामध्ये ती स्वप्न जाणते पण जगाला जाणत नाही आणि स्वतःला पण जाणत नाही. सुषुप्तीमध्ये ती कोणालाच जाणत नाही, जगाला पण जाणत नाही, जगाचं भान नसतं, स्वतःचं भान नसतं, कसलंच भान नसतं तिला. म्हणून त्याला सुषुप्ती म्हटलेलं आहे, गाढ झोप. त्या गाढ झोपेमध्ये जाणीव नेणीवमध्ये विलीन झालेली असते आणि फक्त नेणीव असते तेव्हा, जाणीव नसते. जाणीव नसते म्हणजे आपल्याला कशाचंच भान नसतं, कारण भान यायला आलं की जाणीव आलीच समजायचं, कारण भान घेणारी जाणीव असते. म्हणून सुषुप्ती. आता ह्या तीन अवस्था सगळ्यांना माहीतच आहेत, पण त्याच्यानंतर जी तुरिया अवस्था आहे, म्हणून पहिली जागृती अवस्थेचा संबंध जास्त करून बहिर्मनाशी येतो. बघा, बहिर्मन जागृत असतं तेव्हा जागृती अवस्था असते आपली. बहिर्मन झोपलं की आपण स्वप्न किंवा सुषुप्तीमध्ये जातो. म्हणून जागृती अवस्था ही बहिर्मनाशी जोडलेली आहे, स्वप्न अवस्था ही कुठेतरी अंतर्मनाशी जोडलेली आहे. कारण सद्गुरू काय म्हणतात की आपण जेव्हा स्वप्नसृष्टी निर्माण होते, आपण काय करत नाही, केलं असतं तर आपण टॉप केली असती, स्वप्न बेस्ट स्वप्न केली असते, रोज सद्गुरू स्वप्न आणले असते, पण ते सगळ्यांचे येत नाहीत. सगळ्यांच्या बरोबर काय येतं, चोरच येतो. आणि तो मागून आला की आपलं पाय धावतच नाही आणि अशी स्ट्रेसफुल कंडिशन येते की त्याच्यातच जाग आल्यानंतर बरं वाटतं. तर स्वप्नसृष्टीचा संबंध अंतर्मनाशी असतो. म्हणून सद्गुरूंनी हे पण सांगितलं की अंतर्मनाचा कौल हा कधीकधी स्वप्नातून मिळतो काही लोकांना. आमच्याकडे झालेलं आहे आत्याचं. आमच्या आत्याला मी मागे सांगितलं होतं ना माझ्या आत्याबद्दल, सांगितलं होतं, लक्षात राहत नाही कुठे बोललो ते. माझी आत्या म्हणजे सद्गुरूंची सख्खी बहीण, तिने सांगितलं मला वाटतं, नाही 12 वर्ष ती बेड रिडन होती. बेड रिडन नाही चालताना नाही, तिला पाठीमध्ये ट्युमर झाला होता आणि तो ट्युमर बरा होत नव्हता. कसाच, सगळ्या डॉक्टरनी हात टेकले, 10 ते 12 वर्ष ती ह्याच्यावर होती, बेडवर, सगळं बेडवर. अशा वेळेला तिने नामस्मरण सुरू केलं, तिने हाजी मलंग बाबांचं नामस्मरण सुरू केलं. हाजी मलंग या नमया, हाजी मलंग या नमा असं सुरू केलं तिने. आणि असं आम्हाला सांगितलं की तिने 2 कोटी जप केला, 2 कोटी. आता 2 कोटी 1 वर्षात केला की 1.5 वर्षात केला मला सांगता येणार नाही, कारण लगेच तुम्ही हिशोब कराल पॉसिबल आहे की नाही एका दिवसात, तर मला एक्झॅक्टली माहीत नाही 1 वर्षात केलं की 2 वर्षात केलं. मला वाटतं सुभाष ते कॅल्क्युलेशन करून सांगेल मला की किती पॉसिबल आहे, कारण तिला दुसरा उद्योगच नव्हता ना, सबंध वेळ झोपून होती, त्यामुळे ती सतत फक्त नामस्मरणाशिवाय काही करत नव्हती. त्यामुळे ती नामस्मरणामध्ये इतकी विलीन झाली होती, इतकी विलीन झाली होती की तिला 1 ते 1.5 वर्षांनी काय 2 वर्ष मला आठवत नाही आता, तिला स्वप्नामध्ये येऊन कौल दिला अंतर्मनाने. तिला वाटतं हाजी मलंग बाबांनी दिला, पण खरी गोष्ट आपल्याला माहीत आहे की अंतर्मनाने तिला कौल दिला होता. म्हणून तिला स्वप्नामध्ये हाजी मलंग बाबा आले आणि सांगितलं तू आता वरती ये, गडावर ये. गडावर मी तुम्ही गेलाय का कधी? हाजी मलंग बाबांचा गड कधी गेला? मी गेलो लहानपणी. आमच्याकडे लहानपणी एक आमचे मामा होते, त्यांनी सगळ्यांना हाजी मलंग बाबांचं वेड लावलं होतं आणि ते स्वतः तिकडे खूप मोठे होते, म्हणजे तिकडे त्यांचं प्रस्थ होतं. प्रस्थ म्हणतात ना,
म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांच्या हातूनच होणार. आणि ते हाजी मलम बाबांशी बोलायची, म्हणजे ते सांगतात की ते बोलायचे, ते त्याचं उत्तरं मिळायची, मग ती उत्तरं लोकांना द्यायची वगैरे सगळं करायची. हे सगळे अंतमनाचे खेळ असतात हे आपल्याला माहीत आहे, पण त्यांना वाटतं की हाजी मलम बाबा उत्तर द्यायची. तर ती बाई जेव्हा स्वप्नामध्ये येऊन हाजी मलम बाबांनी सांगितलं की तू गडावर ये, तर तिने घरी सांगितलं सगळे हसायला लागले, काय वेळ लागले इथून उतरू शकत नाही तर गडावर कुठे जाणार. ती बोलली मला जायचं आहे, मला हाजी मलम्मांनी बोलवलं आहे. आणि अंतमनाची शक्ती काय असते ते बघा, ती उतरली म्हणजे ऑफकोर्स तिला धरायला बिरायला लागलं नाही असं नाही, पण ते पण शक्य नव्हतं पूर्वी. ती उतरली हळूहळू तिला धरून, एक म्हणतात ना सगळ्यांची तो आनंदाचा दिवस होता, सद्गुरू पण तिच्याबरोबर होते तेव्हा, म्हणजे तो फोटो पण आहे, तो मला शोधला पाहिजे तो फोटो कुठे आहे म्हणून. त्या फोटोमध्ये सद्गुरू ते सगळे तिला घेऊन मग तिला मध्ये मध्ये ह्याच्यात बसवलं, काय म्हणतात त्याला त्या पालखीचा गसेच्या बसवलं, हां डोली डोली, त्या डोलीत बसवलं, असं करत 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 ती वरपर्यंत पोचली. हां आणि त्याच्यानंतर ती जी चालायला लागली, ती दर महिन्यामध्ये एकदा हाजी मलंगला जायची गडावर. त्याच्यानंतर वयाच्या 88व्या वर्षी ती गेली, तिथपर्यंत ती चालत होती. म्हणजे सद्गुरु जे म्हणतात नामस्मरणाने काय होऊ शकत नाही, म्हणजेच अंतर्मन काय करू शकत नाही असं नाही, तेवढं तुमचा विश्वास, तेवढं तुमचं कमिटमेंट पाहिजे. तेवढा विश्वास नसेल ना तर हो, मला सगळेजण विचारतात असं होऊ शकतं का, म्हटलं कुठलीही अशक्य गोष्ट होऊ शकते. आमच्याकडे कॅल्क्युलसमध्ये असं म्हणतात, आमच्याकडे गणितामध्ये कॅल्क्युलस असतं, त्याच्यामध्ये एक्स टेन्स टू इन्फिनिटी देन वाय बिकम वन असं असतं, म्हणजे जोपर्यंत एक्स इन्फिनिटीला जाईल तेव्हा वाय वन होईल, तोपर्यंत वाय वन होणार नाही. तसं विश्वास तुमचा इन्फिनिटीपर्यंत पोचला तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, कुठलीही. पण तेवढा आपलं शक्य होत नाही इन्फिनिटीपर्यंत विश्वास, म्हणजे एवढा इन्फायनाईट विश्वास अंतर्मनावर असणं हे कठीण असतं, तिथे आपण कमी पडतो. आता मला आज सांगायला आनंद वाटतोय की आपली अमेरिकेची जीवनविद्या सेंटर ती व्हाईस प्रेसिडेंट आपली गीता दातार आणि तिची मुलगी गार्गी सुकटणकर दोघेही आज इकडे आलेले आहेत, आणि तिचा मुलगा सोहम तो पण इकडे आलेला आहे. हा सोहम इतका हुशार आहे की त्याला अमेरिकेमध्ये इंटरनॅशनल, नुसते अमेरिकेचे लोक नव्हते, स्पेलिंगची कॉम्पिटिशन होती, स्पेलिंगची कॉम्पिटिशन, म्हणजे कुठलंही स्पेलिंग विचारणार कुठलंही, हां तो वय किती त्याचं 10 की 11, कुठलंही स्पेलिंग विचारणं त्याने उत्तर द्यायचं. तर तो पहिल्यांदा शाळेमध्ये पहिला आला, त्याला नंतर स्टेट लेवलला पहिला आला, मग त्याला नॅशनल लेवलला वॉशिंग्टनला पाठवलं, तिकडे मला वाटतं 2 लाख होते का, नाही नाही टोटल मुलं किती होते, 11 मिलियन मुलांनी अप्लाय केलं होतं, त्याच्यामधनं पहिल्या राऊंडमध्ये 291 आले, त्याच्यामध्ये हा आला. त्याच्यानंतर 40 आले, त्याच्यामध्ये हा आला, 23वा आला, आणि शेवटच्या राऊंडला फक्त तो एक चुकलं त्याचं स्पेलिंग. आता माणूस आहे ना, एखादं स्पेलिंग चुकणारच, पण ह्या वयामध्ये तो एवढा त्यांनी चांगलं केल्याबद्दल त्याचं अमेरिकेमध्ये पेपरामध्ये नाव 11 वर्षाच्या मुलाचं, म्हणजे वंडर बॉय म्हणून, आणि टी व्हीवर त्याची चॅनेलवर मुलाखत झाली, म्हणजे जवळजवळ पहिला आल्यासारखं त्याला भाव दिला गेला, कारण तो सगळ्यात लहान होता म्हणून त्याच्याबद्दल खूप, कारण जी पहिली आली ती 3 अपिअर झाली होती, 3, तिसऱ्यांदा तिने हे केलं होतं आणि तेव्हा ती जिंकली. एनिवे, तर सांगायचा मुद्दा की हे दोघे तिघे आपल्या अमेरिकेवर आलेले आहेत. तर गीता आई गार्गी मला एक उदाहरण देत होती, ते सांगायचं होतं म्हणून मी बोललो. गार्गीने एका बाईचं उदाहरण दिलं जे आपल्याला मला वाटतं व्हॉट्सअपवर आलेलं आहे ना, की कुठे तिचं पुस्तक आहे, नाव मला माहीत आहे, ती चांगलं सांगेल, तिचं पुस्तक आहे आणि तिला असाध्य कॅन्सर झाला होता, असाध्य, म्हणजे तो बरा होणार नाही म्हणून तिच्या मुलांनी सांगितलं, कारण तिचा मुलगा डॉक्टर, तिच्या मुलांनी तिला सांगितलं की तुझं हे बरं होणं शक्य नाही, 6 महिन्याचा अवधी आहे, आप तुला जेवढा मजा करता येईल आनंद करता येईल घे. तिने काय केलं, दरवाजा बंद करून घेतला,
तिने, ख्रिश्चन होती बाई, तिने बायबलमधलं आरोग्याविषयी जेवढे तिकडे व्हर्सेस होते आरोग्याचे तेवढे तिने हायलाईट केले. आणि ती जीजसकडे ती एक सगळी बोलत राहते, चांगले वाक्य होती ना, जसं आपण म्हणतो ना आरोग्य दे, असं त्यांची जी व्हर्सेस होते ती एक सगळी म्हणत राहिली सतत. आणि तिने सांगितलं की तुम्ही मला कोणी काय बोलू नका, आता मला मी जगणार आहे, मी बरी होणार आहे, हे तिने स्वतःशी संवाद साधत होती. ती जीजसशी संवाद साधत होती की जीजस तू मला बरा करणार आहेस, तू मला बरा करणारच आहेस. आणि सतत ती सगळी वर्सेस वाचत होती. आणि तिने तो विश्वास ठेवला, त्या विश्वासाच्या आधारावर ती पूर्ण बरी झाली कॅन्सरमधून. हे एऱ्या गळ्याचं काम नाही आहे, सगळ्यांना जमेल असं नाही आहे, कारण आपल्याला इन्फ्लुएन्स बाहेरचा खूप असतो. डॉक्टरने एकदा सांगितलं की मग आपलं आपण ते काय म्हणतात त्याला सोडूनच देतो की नाही शक्य आता. एनिवे तर अशा घटना घडलेल्या आहेत आपल्या जगामध्ये. तर तिने त्याच्यावर पुस्तकच लिहिलेले नंतर. तर सांगायचा मुद्दा काय की हे जे आपल्याकडे अंतर्मन नांदतं आहे, ही सुषुप्ती अवस्था याचा स्वप्न अवस्था याचा संबंध अंतर्मनाशी असतो. कारण अंतर्मनामध्ये जी गडबड असेल, नॉईज असेल, त्याच्याप्रमाणे स्वप्न पडतात. स्वप्न नेहमी अशी का पडतात की चोर मागे लागला आणि आपण धावतो आहे आणि आपल्या धावता येत नाही असं का पडतं? कारण तो जो नॅचरल इन्स्टिंक्ट आहे आपल्यामध्ये, भय ही प्रेरणा आहे ना, भीती ही आपली नॅचरल इन्स्टिंक्ट आहे आपल्यामध्ये. तर ती इन्स्टिंक्ट असल्यामुळे आपल्याला सतत ते अंतर्मनामध्ये भीती भरलेलीच असते. सगळं भीतीमुळेच होत असतं, म्हणजे सर्व गोष्टी ज्या जगामध्ये होतात ते सगळ्या भीतींनी सुरुवात होते, कळलं की नाही. इवन देवाची भीती, सद्गुरूंनी म्हटलं ना, भीतीमुळे भूत तयार झालेलं आहे, भीतीमुळेच परमेश्वर ही कल्पना आली, हे सगळं भीतीमुळे आलेलं आहे. त्यामुळे सतत भीती अंतर्मनामध्ये कुठेतरी दडलेली असते, त्याच्यामुळे आपल्याला स्वप्न जशी पडत असतात. म्हणून अंतर्मनसुद्धा स्वप्नामध्ये येऊन कौल देऊ शकतं. म्हणून सद्गुरूंनी अंधश्रद्धा, अंधार अंधश्रद्धेमध्ये सांगितलेलं आहे अंतर्मनाचा कौल म्हणून. म्हणजे तुम्ही जर रात्री झोपताना जर स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला जर सांगितलं की माझा हे प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम म्हणायचा नाही, तो चिंतन करत राहायचं त्या प्रॉब्लेमवर, तर त्याचं उत्तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा दुसरे दोन तीन दिवसामध्ये मिळतं. कसं मिळतं हे सांगता येत नाही, म्हणून ते लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये. ती फिलिंग कशी येईल, तो स्वप्नात येईल नाहीतर तुम्हाला त्या दिशेने घेऊन जाईल. मी माझं एक लहानचं उदाहरण देतो कसं झालं ते. माझं एक सुंदर पेन होतं, म्हणजे मी लावतो ते नेहमी गोल्डन पेन, ते गोल्डन आहे खरं, त्यामुळे मला ते हरवायचं नव्हतं. तर एक दिवस काय झालं, मला मिळेच ना, हरवलं. म्हटलं कुठे ठेवलं, मला काही आठवेच ना, नेहमी मी लगेच बॅगेत टाकतो, मला मिळेच ना. ते म्हटलं आता गेलं असेल, पण मी म्हटलं आता आपण ट्राय करून बघूया. म्हणून रात्री झोपताना मी अंतर्मनाला फक्त सांगितलं की माझं पेन असं आहे तर मला सापडू दे म्हणून. आणि मी अंतर्मनाशी बोलता बोलता झोपून दिली. तुम्हाला खोटं वाटेल, दुसऱ्या दिवशी दुपारी मी असं चाललो होतो बंगल्यामध्ये आमच्या, आणि कॉर्नरला एक काळी पिशवी पडली होती. मला असं अशी हिंट आली की त्या काळ्या पिशवीमध्ये असणार. मी ती काळी पिशवी उघडली, आतमध्ये पेन. आता ते काय झालं ते नंतर मला कळलं. माझ्या दोन काळ्या पिशव्या होत्या, ते चुकून मी त्या काळ्या पिशवी मी टाकल्यामुळे ते गेली कुठेतरी. माझं जे काळं पेनचं होतं पेन ते दुसरीकडे गेलं. पण मला कसं बघा, मी तिथून चाललो होतो जिन्यावरनं उतरून कोपऱ्यात, मला तिथे दिसली, म्हटलं ह्याच्यात असणार, मला फिलिंग झालं, मी तिथे गेलो मला मिळालं. तर सांगायचा मुद्दा काय, मला परवा पण कॉन्फरन्स कॉलमध्ये कोणी ते सांगितलं की मला विचार आला नाही, मला बरोबर मिळालं ते. एनिवे तर सांगायचं म्हणलं, मला सांगायचं की स्वप्न ही जी स्वप्नावस्था आहे ना, ही पण महत्त्वाची, लक्षात ठेवा. या स्वप्नावस्थेमध्ये आपल्याला बरंच, पण सद्गुरूंनी तुम्हाला एक सांगितलेलं आहे, सावध, सद्गुरू नेहमी सावध करतात, उगीच त्या स्वप्नामध्ये अडकू नका. अनलेस तुम्ही काहीतरी डिस्कस रात्री केलं असेल आणि सोल्युशन मिळालं तर गोष्ट वेगळी, पण त्या स्वप्नामध्ये जास्त अडकू नका. त्याचे अर्थ काय आहे, काही लोकांना भयंकर आवड असते, ह्या स्वप्नाचा अर्थ काय, त्या स्वप्नाचा अर्थ काय, त्याच्यातच पुन्हा गुंतत. म्हणजे गुंता आपण कधीच सोडवायच्या भांगडी पडत नाही, गुंतत जायला बघतो आपण सगळी. तर ही स्वप्नसृष्टी जी आहे ना, त्याचा संबंध कुठेतरी अंतर्मनाशी आहे. सुषुप्ती जस्ट लाईक अ अमन, यू कॅन से. आपण अमनला कसं कशाचंच भान नसतं तेव्हा, तेव्हा आपण जस्ट असतो आणि त्याला आपण अमन म्हणतो. तर सुषुप्तीमध्ये सुद्धा तसंच असतं, जाणीव लीन झालेली असते नेणिवेमध्ये, आणि काहीच नसतं, नुसती नेणीव असते तिथे.
त्याच्यानंतर जी तुरी अवस्था आहे त्याचा संबंध शुद्ध मनाशी आहे, आणि नंतरचा उन्मनी अवस्था आहे त्याचा संबंध दिव्य मनाशी, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे आपण जेव्हा पाच मन म्हणतो, बहिर्मन, अंतर्मन, अमन, शुद्ध मन, दिव्य मन, या पाचही मनाचा संबंध या अवस्थेशी आहे. कारण शेवटी मन म्हणजे जाणीवच आहे, या जाणीवेच्या अवस्थाच आहेत खरं म्हणजे. त्या जाणीवेची अवस्था तुरिया जी आहे ना, ती शिवाच्या प्रांतात जाते. आतापर्यंत सगळं जीवाच्या प्रांतात आलं आपलं, तीन अवस्था. शिवाच्या प्रांतात गेल्याशिवाय तुरिया अवस्था आपल्याला मिळू शकत नाही. आणि तुरिया अवस्था ही खूप महत्त्वाची अवस्था आहे. तर तुरिया अवस्थेमध्ये सद्गुरू काय म्हणतात की जाणीव स्वतःला जाणते पण जगाला जाणत नाही. आता हे वाक्य आहे ना, जरा पहिल्या ह्याच्याही तपासून बघा. जागृतीमध्ये सुद्धा आपण असं म्हणतो की जाणीव स्वतःला जाणत नाही, जगाला जाणते. बरोबर ना? स्वतःला जाणत नाही, जगाला जाणते. पण हे जाणणं आहे ना, जगाला जाणणं, हे जरा वेगळ्या रीतीने. जागृती अवस्थेमध्ये जगाला जाणणं म्हणजे जग आहे तसं समजणं, जग आहे तसं समजणं, याला जाणणं म्हणते ती. आणि स्वतःला जाणत नाही म्हणजे स्वतःच्या स्वरूपाला जाणत नाही जागृतीमध्ये. तुरिया अवस्थेमध्ये ती स्वतःच्या स्वरूपाला जाणते पण जगाला जाणत नाही. कारण त्या अवस्थेमध्ये तिचं अनुसंधान कम्प्लिटली आपल्या स्वरूपाकडेच असतं, त्यामुळे तिला जगाचं भान घेता येत नाही. पण ही जी तुरिया अवस्था, ही सगळ्यात महत्त्वाची अवस्था, कारण तिथूनच पुढे जाण्याचा प्रवास आहे. म्हणून तुरिया अवस्थेमध्ये जाणीव स्वतःला जाणते म्हणजे स्वतःच्या स्वरूपाला जाणते म्हणजे स्वतःला जाणते. त्याच्यासाठी सद्गुरूंनी आपल्याला दिव्य साधना शिकवली आहे की ती जाणीव स्वतःकडे पाहते म्हणजे स्वतःला अनुभवते, आणि अनुभवत अनुभवत ती तिकडे स्थिर व्हायला लागते. आणि जेव्हा ती स्थिर होते तेव्हा तिला कळतं की ते तत्व, सच्चिदानंद स्वरूप जे तत्व आहे, ते आणि मी हे एकच आहे, तेच आहे आणि काही नाही, हे तेव्हा कळतं. पण इथे फरक एवढाच आहे की तिथून पुढे उन्मनी अवस्था ही जरा कठीण अवस्था आहे. कारण तुरिया अवस्थेपर्यंत एक वेळ आपण जाऊ शकतो, एक वेळ, कारण सद्गुरूंची साधना जमायला लागली तर निदान तुम्हाला जाणीवेचा आनंद मिळायला लागतो. पण तिकडे स्थिर होऊन उन्मनी अवस्थेमध्ये प्रवेश करणं हे सगळ्यात कठीण आहे. ते खूप लाखामध्ये एका, म्हणतात ना, लाखात पण जास्त सांगतो मी, कोट्यांनी लोकांमध्ये एखादा होतो की ज्याला साक्षात्कार होतो, जागृती. आता सद्गुरूंनी तिकडे जागृती शब्द वापरला आहे, पण ती जागृती आणि ही जागृती याच्यात फरक आहे. हे साधं जागृती आहे, तिथे जागृती म्हणजे स्वरूपाच्या दृष्टीने जागृती आहे, म्हणजे ती जगाला जाणते आणि स्वतःला पण जाणते. बघा याच्यामध्ये मजा काय. उन्मनी अवस्थेमध्ये स्वतःलाही जाणते आणि जगालाही जाणते. पण जगाला जाणणं हे बाकीच्या अवस्थेमध्ये जे आहे ते, आणि हे जाणणं वेगळं आहे, हे पहिलं समजून घ्या. जागृतीमध्ये सुद्धा आपण जगाला जाणतो म्हणतो ना, पण ते जाणणं फक्त रूपाच्या अंगाने असतं, रूपाच्या अंगाने. जसं मी तुम्हाला सगळ्यांना तर जाणतो आहे, हे मी रूपाच्या अंगाने जाणतो आहे, पण उन्मनी अवस्थेमध्ये स्वरूपाच्या अंगाने जाणणार. हे कळते का मी गोंधळ घातला जरा? जागृती हा शब्द आपण जागपणाला जागृती शब्द वापरतो, आणि उन्मनी अवस्थेला आपण जागृती झाली म्हणतो, पण खरं तिकडे अवेकनिंग आहे. इंग्लिशमध्ये म्हटलं तर अवेकनिंग आहे, आणि इथे फक्त अवेक आहे. अवेक आहे म्हणजे जागा आहे, आणि तिथे जागृती आहे खरं म्हणजे. पण शब्द हे जे वापरतो ना आपण, त्याच्यामध्ये गोंधळ होतो, म्हणून मी जरा ते क्लिअर करतो आहे. पहिली जी जागृती अवस्था आहे ती स्वतःला जाणत नाही, म्हणजे स्वतः जाणीवेला, स्वतःच्या जाणीवेचं ओळख नाही, पण ती जगाला जाणते. जगाला जाणते म्हणजे जगाला रूपाच्या अंगाने जाणते. रूप, आता मी एवढी रूपं बघतो आहे, त्या रूपाच्या अंगाने ही वंदना हे असं मी ओळखतो आहे, बस समजलं ना. पण हे रूपाच्या अंगाने जाणतो. आणि शेवटची जी अवस्था आहे त्याच्यामध्ये जी जागृती होते, ज्याला स्मृती जागृत झाली म्हणतात किंवा अवेकनिंग हा शब्द इंग्लिशमध्ये आहे, तेव्हा ती जागृती जी आहे ना ती स्वतःच्या स्वरूपाला पण जाणते आणि जगाच्या स्वरूपाला जाणते. हा फरक आहे, कळतंय?
जगाच्या स्वरूपाला, म्हणजे काय, तुम्ही सर्व एक आहात, तुम्ही मी सर्व एक आहात हे जाणते, कळलं ना, म्हणजे स्वरूपाच्या अंगानी जाणते उन्मनी अवस्थेमध्ये, आणि तुर्या अवस्थेमध्ये ती फक्त स्वतःला जाणते, म्हणून ते शुद्ध मन म्हणतात त्याला, म्हणजे ईश्वराला, थोडक्यात सांगतो ईश्वराला जाणते, परमेश्वराला जाणत नाही, कळलं, हा जो ईश्वर आहे, परमेश्वर कसा आहे, संपूर्ण आहे, त्या परमेश्वराचा अंश म्हणा किंवा परमेश्वराचा एक भाग आपल्याकडे जो आहे त्याला ती जाणते, पण संपूर्ण परमेश्वराला जाणत नाही, म्हणून हे आत्मतत्व स्वतःला जाणतं पण परमात्मा याला जाणत नाही, ती जाणत नाही म्हणजे त्याच्या स्वरूपाला जाणत नाही. आता आपण सगळे ज्ञानाने जाणतोय, सद्गुरु शिकवलंय म्हणून की सर्व शब्दांनी जाणतो, शब्दाने आपण सध्या म्हणतो की सर्व एक आहोत, पण एकमेकाच्या उरावर बसतो ती गोष्ट वेगळी. सगळे जर एक आहे तर एकमेकांच्या उरावर कशाला बसतात, बरोबर की नाही? म्हणजे याचा अर्थ आपल्या ज्ञानाच्या अंगाने आपण झिरो आहोत, शब्दाच्या अंगाने आपल्याला कळलेलं आहे फक्त. म्हणून सद्गुरूंना म्हणतात शाब्दे परीची निष्णात का म्हटलंय, शब्दाच्या पलीकडलं नाही, परेच्या पलीकडलं पण त्याला माहीत आहे, म्हणून शाब्दे परेची म्हणजे काय, परेच्या पुढलं त्यांना माहीत असल्यामुळे, आणि ते परेच्या पुढलं शब्दामध्ये मांडणं त्यांच्याकडे ताकद असल्यामुळे त्यांना शाब्दे परेची निष्णात म्हटलं आहे. कारण परेच्या पलीकडचं आपल्यासारख्या माणसांना शिकवणं सोपं काम नाही ना, अगोदर ढ आपण सगळे आणि हे सगळं शिकवायचं हे इम्पॉसिबल आहे, त्यामुळे ते सोपं नाही आपल्याला शिकवणं, कारण ते भाषा बोलणार वरची आणि आपण असणार खाली. तर सांगायचा मुद्दा काय, ही जी अवस्था आहेत ना त्याच्यामध्ये तुरीय अवस्थेपर्यंत आपण जाऊ शकतो, म्हणजे पॉसिबल आहे, म्हणजे पुढे पण जाऊ शकतो, कशाला निगेटिव्ह बोलू, कोणीतरी जाईल ना, पण तेव्हा तो उन्मनी अवस्थेला पोचेल तेव्हा त्याला पूर्ण जागृती झाली असेल. जागृती कशाची, आपल्या दिव्यत्वाची, आपण दिव्य आहोत हे जो विसर पडलेला आहे याची संपूर्ण विसर निघून जाणार आणि जागृती होणार, म्हणून त्याला उन्मनी अवस्था म्हटलेले. मग हे मन शब्द वापरले आहेत ना, म्हणून आपल्याला कधीकधी गोंधळ होऊ शकतो. इथे जरी शब्द मन वापरला तरी ती जाणीव आहे, लक्षात ठेवायचं, कॉन्शियसनेस आहे, म्हणून इंग्लिशमध्ये बरोबर शब्द वापरलेले आहेत, म्हणजे कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस पॉवर, नंतर प्युअर कॉन्शियसनेस आणि डिवाईन कॉन्शियसनेस. आणि ह्या ज्या आपण वरतीवरती जातो ना आपण या अवस्थामध्ये, ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच गोष्ट होते, ते म्हणजे विसर जातो आणि स्मृती येते, बाकी काही नाही. आहे तो राजाच, आहे तो राजाच, पण त्या राजाला स्मृती येते की मी राजा आहे, आणि एकदा स्मृती आल्यानंतर भिकारी पण बंद झालं ना, मग कशाला भीक मागणार तो, एवढा राजावर पैसे पडलेले आहेत, मग कशाला भीक मागणार तो. म्हणून इथे काही नाही, इथे फक्त स्मृती गेलेली आहे ती आणायची आहे वापस, आणि या वापस आणण्यासाठी मला कोणीतरी विचारलं की भक्ती, हा भक्ती या शब्दाचा अर्थ काय, भक्ती या शब्दाचा अर्थ काय असं मला विचारलं. भक्ती म्हणजे, भक्ती म्हणजे युक्त होणं. आज योगा डे आहे, योगा डे आहे ना, आज 21 जून. योगा डे म्हणजे काय, योग म्हणजे युक्त होणं, म्हणून ह्या तत्वाशी आपण युक्त होणं याला योग म्हणतात किंवा भक्ती म्हणतात. मग हे भक्त होणं म्हणजे काय, की हे जे जोडलं जाणं, हे जोडलं जाण्यासाठी स्मरणाचा गोंद लागतो, स्मरणाचा गोंद, कारण चिकटवण्यासाठी काय लागतं, गोंद लागतो ना, तर स्मरणाचा गोंदने आपण भक्त होऊ शकतो. म्हणून भक्त होणं म्हणजे काय, सतत त्याचं स्मरण ठेवणं. स्मरण असलं की भक्त, स्मरण सुटलं की विभक्त, हे लक्षात ठेवायचं. भक्ती म्हणजे काय, त्याच्याशी जोडलं जाणं. भक्ती म्हणजे, भक्त होणं म्हणजे त्याच्याशी जोडलं जाणं. जोडलं कसं जाणं, स्मरणाने, कारण दोन्ही एक होणं इतक्या शक्य नाही. ती ज्ञानोत्तर भक्ती म्हटलं त्यांनी, सद्गुरूंनी काय म्हटलं, ज्ञानोत्तर भक्ती, म्हणजे ज्ञान झाल्यानंतर तुम्ही जे भक्त असणार ते कधीच विभक्त होणार नाही, कारण तेव्हा तुम्ही एकच असणार, जोडलेलेच असणार. जोडलेले मग शब्द बरोबर नाही, एकच असणार, शब्द मग वापरताना कठीण जातं कधी कधी, जोडलेले नाही, एकच असणार तेव्हा. आणि आता आपण भक्त म्हणजे युक्त होणार स्मरणाने, म्हणून स्मरण करत राहणं, करता 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 एक दिवस जी विस्मृती आहे ती स्मृती होईल आणि तुम्हाला ती जागृती येईल. मग खरी जागृती उन्मनी अवस्थेमध्ये असते, आणि पहिली जागृती अवस्था आहे ती फक्त जागेपणाची अवस्था आहे,
आपण जागे आहोत, झोपलेले जागे झाले, एवढंच आहे. म्हणून ही जी सगळ्या अवस्था आहेत ना, या अवस्था जाणीवेच्याच आहेत पुन्हा. म्हणून सद्गुरू म्हणतात, आहे कोण दुसरं? जाणीवेशिवाय काहीच नाही आपल्या जगामध्ये. आहे ती जाणीव सगळीकडे, सगळीकडे जाणीवच आहे, आणि इथे पण जाणीवच आहे. फक्त सगळीकडे जाणीव नांदते, ती विसरात नांदते. म्हणून आज एकमेकांच्या उरावर बसतो आपण, कळलं ना? म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की बहिर्मन आणि अंतर्मन हे एकदा आलं आपल्याकडे, अशुद्ध जाणीव आपल्याकडे नांदते, आणि जगाशी संबंध, मनाची व्याख्या सद्गुरूंनी मस्त केली. मनाची व्याख्या काय केली? स्वानंदाच्या विसरात जेव्हा जाणीव सुखाच्या शोधार्थ इंद्रियामार्फत जगाशी संबंध जोडते, तेव्हा त्या जाणीवेला मन म्हणतात. म्हणजे ती आहे ती जाणीवच, पण जेव्हा ती जगाशी संबंध जोडते म्हणजेच बहिर्मुख होते, तेव्हा ती मन रूपाने नांदते. अंतर्मुख होते तेव्हा मन नाहीच होतं. हे मजा आहे सगळी ना. अंतर्मुख होते जाणीव म्हणजेच ती मनाच्या मुळाशी येते, आणि मनाच्या मुळाशी येणं म्हणजे मन बंद, बहिर्मन बंद, सगळं बंद, आणि मग ती फक्त अशुद्ध जाणीव म्हणून राहते, आणि मग ती अशुद्ध जाणीव स्वतःला पाहत 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 शुद्ध होते, स्वतःला पाहत पाहत शुद्ध होते. कठीण कठीण बोलते का? खूप नाही ना. तर सांगायचा मुद्दा काय की ह्या जाणीवेच्या अवस्था सगळ्या आहेत. आता ही जी मन अवस्था आहे, मनामध्ये जी जाणीवेचं आविष्कार मनाचा आहे ना, त्या मनाला काय झालं आहे? आनंदाच्या विसरात जगाशी संबंध जोडते. कशासाठी? सुखाच्या शोधासाठी. म्हणजे सुख आतमध्ये आहे ती विसरली, त्याच्या विसरामध्ये ती आता जगाशी संबंध जोडते. कशासाठी? सुखाच्या शोधात. म्हणजे जे सुख नाही आहे बाहेर, जे नाही आहे त्याच्या मागे लागलेली आहे, आणि जे आहे आहे त्याचं विसर आहे. आता जे नाहीच आहे बाहेर ते मिळणार कसं, हा प्रश्न आहे. जे नाहीच आहे त्याचा शोधून उपयोग काय? किती शोधलं तरी ते सुख मिळणारच नाही. पण ते शोधण्याच्या ह्याच्यामध्ये जाणीवेच्या ठिकाणी, म्हणजे मनाच्या ठिकाणी, या षडविकार नावाचं गोष्ट तयार होते. षडविकार म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. हे जे सहा विकार आहेत, याला विकार म्हटलेले आहे शास्त्रामध्ये, षडविकार. हे षडविकार नांदायला सुरुवात होतं आपल्याकडे. आता याचा संबंध आनंदाशी कसा मी जोडणार आहे ते महत्त्वाचं आहे. तर हे जे षडविकार आहेत ना आपल्याकडे, हे काय होतं? सद्गुरूंनी सोपं सांगितलं एकदम, की इच्छा. इच्छा कसली? सुख मिळवण्याची इच्छा. कारण त्याच्यासाठी तर मन तयार झालेलं आहे. आता मन सज्ज कशासाठी झालं आहे? सुखाच्या शोधात. म्हणून प्रत्येक इच्छा निर्माण होते की मला हे मिळावं, म्हणजे मला सुख मिळेल. ह्या कल्पनेमध्ये त्याच्याकडे काम निर्माण होतो. आता ही इच्छा किंवा काम जेव्हा पूर्ण होत नाही, तेव्हा त्याच मनाला राग येतो, क्रोध येतो. काय येतो? कारण ती इच्छा पूर्ण नाही झाली. इच्छा पूर्ण झाली आणखी म्हणजे लोभ तयार होतो, म्हणजे आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. मग लोभ संपतच नाही कधी आयुष्यभर. ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये नीड मोर मोड म्हटलेलं आहे, म्हणजे नीड संपतच नाही. आज हे मिळालं की आणखीन पाहिजे. आपल्याकडे सत्ता, सत्तेच्या बाबतीत तेच आहे बघा. पुढल्या पुढल्या पोझिशन मिळाल्याच पाहिजे आपल्याला. कुठेतरी थांबायचं माहीत नाही आहे कोणालाच. त्यामुळे ही जी सत्ता म्हणा, किंवा आपण सुखासाठी जे मागे लागतो, त्याच्यामध्ये आपण सतत आणखी 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 करत दुःखी होतो आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून लोभ. आता एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही म्हणजे आपल्या हिताची नाही आहे, तरी आपल्याला जी हवी असते त्याला मोह म्हटलं आहे. मोह शब्द मस्त आहे, सद्गुरूंनी मस्त डेफिनेशन केली आहे. जे आपल्या हिताचं नाही तरी ते आपल्याला पाहिजे असं वाटतं, त्याला मोह. ह्याचा दुसरा अंग असा आहे, जे हिताचं आहे आणि आपल्याला नको असतं तो पण मोहच आहे. दोन्हीकडे आहे ना. हिताचं आहे, हिताचं नाही तरी पाहिजे, हा एक मोह झाला. आणि हिताचं आहे तरी नको. अभ्यास हिताचा होऊन नको ना आपल्याला.
जे काही आपल्या हिताचं आहे ना ते आपल्याला नको असतं, आणि जे हिताचं नाही ते आपल्याला पाहिजे असतं, त्याला मोह म्हणतात. आणि मोहचा दुसरा अर्थ सद्गुरूंनी असा सांगितला की संसाराचा मोह, बायका मुलांचा मोह, ह्याला सुद्धा त्यांनी मोह शब्द वापरले. म्हणून अर्जुन मोहे गुंतला म्हटलं आहे, तिथे त्याला संसारामध्ये तो गुंतला, मोहामध्ये. तर मोह कधी होतो की जे आपल्या भल्याचं नाही आहे तरी ते पाहिजे, हा मोह. भल्याचं नाही पाहिजे म्हणजे प्रॉब्लेम ना, म्हणून तो मोह म्हटला आहे. मग त्यांनी म्हटलं आहे मद, जर सगळं काही मिळायला लागलं तर मग तो उन्मत्त व्हायला लागतो, म्हणजे मायासारखं मीच, सगळं मला माझं कर्तृत्व म्हणून मिळालं सगळं असं वाटायला लागतं, आणि मग मद निर्माण होतो, आणि मग शेवटी मत्सर निर्माण होतं, की मला मिळालं नाही आणि दुसऱ्याला मिळालं की मत्सर निर्माण होतो, त्याच्याबद्दल मत्सर. तर सांगायचा मुद्दा काय, हे षडविकार आपल्याकडे निर्माण का झाले, कारण मन हे सुखाच्या शोधार्थ बाहेर पडलं, त्यालाच आपण हवेपणा म्हटलेलं आहे. हवेपणा, हवेपणा म्हणजे इथे आपल्याला सुख आपल्याजवळ असूनसुद्धा आपल्याला हवं हवं असं वाटतं आता सुख, त्याला हवेपणा म्हटलेलं आहे. आणि ह्या हवेपणामधनंच हे सहा विकार, षडविकार जे निर्माण झालेले आहेत, ह्या हवेपणातून निर्माण झालेले आहेत. मग सद्गुरूंनी काय सांगितलं की हे षडविकार आपल्याला मारता येत नाही, तर ते कंट्रोलमध्ये ठेवता येतात, आणि त्याला प्रेरणा हे नाव दिलं सद्गुरूंनी. कारण ह्या बेसिकली प्रेरणा आहेत आपल्या. आता कशामुळे प्रेरणा निर्माण झाली, हवेपणामुळे, पण त्या प्रेरणा आहे. हवेपणा कशाचा आविष्कार आहे, जाणीवेचाच आविष्कार आहे. त्यामुळे जाणीवेच्याच ठिकाणी हे विकार निर्माण झालेले आहेत, म्हणजेच ते शक्ती आहे आणि ते तुम्हाला मारता येणार नाही. मग सद्गुरू म्हणतात त्याचं तुम्ही रूपांतर करा, ट्रान्सफॉर्मेशन करा असं आहे सद्गुरूंनी. पण पहिल्यांदा आपण ह्या सहा विकारांचा आणि आपला आनंदाचा काय संबंध ते बघूया. आता आपल्या संपूर्ण ज्ञानेंद्रियामधनं, कर्मेंद्रियामधनं, अंतरेंद्रियामधनं जाणीव वाहते, हे तर सगळ्यांना पटतं आहे. जाणीव सगळीकडे प्रगट होतेच आहे ना, पाहताना डोळ्यातून प्रगट होते, ऐकताना होते, स्पर्शाने सगळीकडे आहे, आपल्या हाताने होते, सगळीकडे होते. आता साक्षात्कार होतो आणि साक्षात्कार नाही, ह्या दोन्हीमध्ये फरक काय ते बघूया आपण. खूप मजा येते सगळं चिंतन करायला. साक्षात्कार होतो तेव्हा काय होतं, हेच जी आपल्या ठिकाणी स्वानंद जो आहे, हा जो आनंद दोन रीतीने व्यक्त होतो, म्हणजे सुख आणि शांती. जसं प्रत्येक चितचे दोन भाग सांगितले, जाणीव आणि नेणीव, तसं आनंदाचे पण दोन भाग सांगितले, एक म्हणजे सुख आणि शांती. आता सुख आणि शांतीमध्ये फरक काय, सुख हे व्यक्त रूप आहे आणि शांती हे अव्यक्त रूप आहे. हे साधं लक्षात ठेवा, म्हणजे नीट समजून घेऊया आपण. सुख हे व्यक्त रूप आहे आणि शांती हे अव्यक्त रूप आहे. म्हणून ही जे स्वरूप जेव्हा उपाधी धारण करते तेव्हा त्या इंद्रियामार्फत ह्या सुखाचं सुख व्यक्त होत असतं, लक्षात ठेवायचं. हा जो आनंद आत्मातला आहे ना, हा इंद्रियामार्फत व्यक्त होत असतो आणि शांती आतमध्येच असते. शांती आतमध्ये मुरलेल्या अवस्थेत असते, म्हणून आतून शांत वाटणार. जेव्हा साक्षात्कार होईल ना तेव्हा त्याला आतून शांत असं वाटणार, शांत. ती शांती कशी असणार माहीत नाही आपल्याला, पण ती शांती कशी असणार, कधी कधी ए सी बंद केल्यानंतर वाटतं ना आपल्याला, घरामध्ये ए सी धडधड चालू असतं, आपल्याला कळतच नाही ए सीचा आवाज एवढा आहे म्हणून, आपण मस्तपैकी थंड घेत असतो, पण मध्येच ए सी बंद केल्यानंतर एकदम शांत वाटतं ना. तसंच एकदम हा आतमधला जो नॉईज आहे ना, सगळा नॉईज कम्प्लिटली बंद होऊन शांत वाटणार, ही शांती आतून वाटणार त्याला. आणि सुख हे व्यक्त रूप असल्यामुळे ते इंद्रियामार्फत व्यक्त होणार. बघा काय होतं, म्हणून साक्षात्कारामध्ये काय होतं, सद्गुरू सांगतात काय की डोळ्यातनं आनंदाचे अश्रू व्हायला लागतात, हात टाळ्या वाजवायला लागतं, पाय आनंदाने नाचायला लागतात. हे सगळं होतं म्हणजे काय होतं, ते सुख जे आहे ना, जे आत्मसुख म्हणा, ते इंद्रियामार्फत व्यक्त होत असतं. कारण दुसरा चान्सच नाही ना तो व्यक्त व्हायला, इंद्रियामार्फतच व्यक्त व्हायला पाहिजे. म्हणून हे सुख आहे व्यक्तरूप आहे, आणि हे सुख आपल्या इंद्रियामार्फत आपण अनुभवू शकतो
अनुभवू शकतो. म्हणून साक्षात्कारच्या वेळेला हे आपोआप होतं, काही करायला लागत नाही. आनंद नुसता ओसंडून वाहत असतो, त्यामुळे सुख ओसंडून वाहत असतं आणि सुख त्याला सतत, म्हणजे त्यांना आनंदाशिवाय दुसरा विषयच नाही त्यांचा, नुसतं आनंदी आनंद, बरोबर. आता जेव्हा साक्षात्कार नाही म्हणजे आपल्यासाठी तसंच होत असतं खरं, म्हणजे आनंद वाहतच असतो, सुख हे व्यक्त होतच असतं, जाण नाही हा प्रॉब्लेम फक्त. आता आपल्याला ती जाण नाही की सुख व्यक्त होत आहे म्हणून, कळते मी काय म्हणतो आहे. आता पण तेच होत आहे, कारण आनंद स्वरूप आहे ना, ते सुख जाणीवेमार्फत फ्लो होणारच. जाणीव जिथे जाईल तिथे त्याच्या बरोबर ते असणारच ना. जसं आता आपल्याकडे मोबाईल, आपण जिथे जाईल ते मोबाईल असतोच आपल्याजवळ, तसंच जाणीवेच्या ठिकाणी आनंद असणारच. आणि तो आनंद सगळीकडनं उत्सर्जित होतो आहे, उत्सर्जित होतो आहे, आपल्याला त्याची जाणीव नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे. आता म्हणजेच विसर पडलेला आहे, जाणीवेच्या जागी विसर पडला, म्हणजे जाणीवेला ह्या सुखाची जाण नाही आहे. खरे आपण सुखातच असतो, सद्गुणचं अमृत तुषार आहे, आपण सुखातच असतो, पण आपण आपल्याला दुःखी करतो. असतो शब्द आपल्याला असणं, जेव्हा आपण नुसते असतो तेव्हा सुखातच असतो, पण आपण आपल्यासाठी दुःख निर्माण करतो का, सुखाच्या मागे लागून. मग सद्गुरूंनी सांगितलं की सुखाच्या मागे लागायचं म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचंच, पण थांबायचं कुठे समजलं पाहिजे. हे जर शहाणपण आलं तर तुम्ही सुखीच असणार कायम, बरोबर. मग आता हा जो आनंद आपला फ्लो होतो आपल्याकडनं, सद्गुरूंनी एक उदाहरण देऊन सांगितलं की पाहणं हा आनंद आहे, एक उदाहरण देऊन सांगितलं, पण आपल्याला कळतं सगळीकडे खरं स्पर्श म्हणजे आनंद आहे. पण हे जे आनंद वाहतो आहे ना, तिथे आपण खड्डे घालतो आहे, खड्डे ह्या विकारांचे खड्डे घालतो आहे. कारण जेव्हा फ्लो चाललेला आनंदाचा फ्लो चालला आहे आपल्या सगळ्या इंद्रियातनं, त्या इंद्रियातनं जो फ्लो होतो आहे आनंदाला, त्याला ब्लॉक हे विकार करत आहेत. हे विकारांचे ब्लॉक्स ह्या आनंदाच्या फ्लोमध्ये पडत आहेत, त्यामुळे आनंदाचा विचका होतो आपल्याला. म्हणून हे फ्लो काढून टाकलं पाहिजे, ब्लॉकेज काढून टाकलं पाहिजे. हे ब्लॉकेज आहे, षडविकार म्हणजे ब्लॉकेज आहेत. हे ब्लॉकेज जर तुम्ही त्या ह्याच्यातनं काढून टाकले जाणीवेमधनं, तर तुम्हाला आनंदाचा अनुभव यायला लागेल. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की हे जे सगळे विकार आहेत ना, हे मर्यादितमध्ये असले पाहिजे. आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं व्हायला पाहिजे, की हा जो आनंदाचा फ्लो आहे ना, त्याच्याबरोबर आपण फ्लो व्हायला पाहिजे. म्हणजे काय ते सांगतो, जरा चिंतन सगळं मानणं, कारण आम्ही काय शाब्दे परिचय विसरत नाही ना, तर हे जे मानणं जे आहे ना, हे सोबत कठीण असतं. पण मी सांगतो तुम्हाला की हे जे मर्फीने एक वाक्य वापरले की लाईफ प्रिन्सिपल इज फ्लोईंग थ्रू यू, आता हे फ्लोईंग जे आहे ना, त्याच्याबरोबर हार्मनी, हार्मनीला एक्झॅक्ट शब्द मला माहीत नाही, सुसंगत नाही, हार्मनी, हार्मनी हे नाही, हार्मनी कळलं ना, हार्मनी, आनंद, ॲबंडन्स म्हणजे विपुलता, ह्या सगळ्या गोष्टी या आनंदाबरोबर असतातच. आनंदाची जी निर्णय रूपं आहेत, ॲबंडन्स, ऐश्वर, आनंद, सुख, ते सगळं म्हणजे मला आपले शब्द नेहमीच्या वापरातले सांगतो, हे सगळं त्याच्याबरोबर वाहत असतं खरं म्हणजे, पण आपण त्याला त्याच्या इन ट्यून विथ नसल्यामुळे ह्या फ्लोला ब्लॉकेज होतात निर्माण. आणि ब्लॉक झालं की फ्लो थांबला, मग आपल्याला त्रास. म्हणून हे जे ब्लॉकेज आहेत ना, काम, क्रोध, मोह, मदमत्सर, हे ब्लॉकेज मिनिमम पाहिजे, मिनिमम. आणि मिनिमम हे त्याचं पुन्हा ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर, सद्गुरूंनी जे ट्रान्सफॉर्मेशन सांगितलं आहे ना, ते ट्रान्सफॉर्मेशन जर तुम्ही बघितलं तर ते सगळं इन ट्यून विथ शांती, सुख, समाधानाबरोबर असतं ते, आहे की नाही. म्हणून हे जेव्हा आपण ट्रान्सफॉर्म करू सगळे षडविकार, सद्गुरू दिले बघ शांती, भक्ती, विक्ती जे काय दिलं आहे ते, नम्रता म्हणा किंवा प्रेम, प्रेम भक्ती म्हटलेलं आहे, म्हणजे शेवटचं, पहिलं काय प्रीती म्हटलं आहे, म्हणजे हळूहळू चेंज व्हायला पाहिजे. म्हणजे कामचं, काम जो म्हणतो आपण, त्याचं रूपांतर प्रीतीमध्ये व्हायला पाहिजे, आणि मग प्रेमभक्तीमध्ये व्हायला पाहिजे. प्रेमभक्ती म्हणजे काय, शेवटी प्रेमामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं म्हणजे त्या आनंदाशी ट्यून झालो आपण,
म्हणून सद्गुरू म्हणतात प्रवाहाच्या विरुद्ध वाहणं कठीण असतं, प्रवाहाच्या विरुद्ध वाहणं कठीण असतं. आणि आपण विरुद्ध वाहतो, आनंदाचा फ्लो इकडून आणि आपला काम क्रोध मोह मद इथून चाललेत. म्हणून तो फ्लो आहे ना, तो फ्लो इन ट्यून विथ युअर काम क्रोध पाहिजे. म्हणून सद्गुरू म्हटलं की हे सगळे ट्रान्सफॉर्म व्हायला पाहिजे. आणि ट्रान्सफॉर्म जेव्हा होईल तेव्हा रागाचं रूपांतर शांतीमध्ये होईल, सहिष्णुतेमध्ये होईल पहिल्यांदा, आणि मग शांतीमध्ये होईल. शांती झालीनंतर इट इज इन ट्यून विथ द जो आतला प्रवाह आहे. म्हणून हे ट्यून करणं खूप महत्त्वाचं आहे. जो आनंद फ्लो होतो आहे त्या आनंदाची ज्या क्वालिटीज आहेत किंवा आनंदाची जी रूपं आहेत तीच रूपं षडविकारांच्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आहेत. एक तुम्ही ऑब्झर्व केलं आहे का, शांती म्हणा हे सगळ्या गोष्टी जे दिल्या आहेत ना सद्गुरू शेवटच्या, म्हणजे सचिदान स्पर्श झाल्यानंतर जे होणार आहे ते आणि हे आनंदाचा प्रवाह सेम असतो खरं म्हणजे. पण निदान विकास तरी करून घेऊया आपण. मधला जो सद्गुरूंनी दिलेला आपला टेबल, म्हणजे कामाचं रूपांतर प्रीतीमध्ये, क्रोधाचं रूपांतर सहिष्णुतेमध्ये, नंतर काय लोभाचं रूपांतर समाधानामध्ये, मोहाचं रूपांतर संयमामध्ये, आणि मत्सराचं रूपांतर आदरामध्ये, एवढं तरी आपण केलं तरी म्हणजे एवढं शक्य आहे आपल्याला पुढलं सचिन स्पर्श व्हायला पाहिजे. पण एवढं मात्र चांगलं होऊ शकतं. आणि याच्यासाठी सद्गुरूंनी संगतीचं महत्त्व दिलेलं आहे. म्हणून सत्संग, सत्संग म्हणजे काय, सत्संग म्हणजे आपण भजनाला बसतो ते सत्संग नसतं. सत्संग म्हणजे खरा अर्थ सच्ची संग, सच्ची संग. पण तो सत्संग नंतर बघू, पण सद्विचारांची संग करता येईल आपल्याला. सत्संगाच्या अगोदरची स्टेप काय, सद्विचार. आणि हे सद्विचार म्हणजेच जीवनविद्या, म्हणजे शहाणपण. म्हणून जीवनविद्येचं शहाणपण जरी आपण अंगीकारलं तरी हा जो फ्लो आहे ना हा फ्री फ्लो होत जाईल आणि तुम्हाला आनंद मिळायला लागेल. फक्त आपल्याला सांगितलं ना की डोळ्यातनं पाहतो हे सुख आहे, आणि जे पाहतो ते पण सुख वाटलं पाहिजे. म्हणजे जे पाहतो ते पण सुखात्मक असे, जे जे पाहतो ते सुखात्मक असे, जो पाहतो तो तर सुखात्मकच आहे आणि पाहणं हे पण सुखात्मकच आहे. म्हणजे जे पाहतो ते संसार, जो पाहतो ते परमार्थ, आणि पाहणंमध्ये आहे बरोबर, म्हणजे दृष्टीमध्ये आहे. ह्या तिन्ही ठिकाणी खरा आनंदच नांदतो आहे. पण ही दृष्टी जर शुद्ध केली आपण तर आपल्याला जे पाहतो तिथे पण सुखात्मकच दिसेल. पाहणारा तर सुखात्मक आहे, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेमच नाही आहे. म्हणून आपलं पाहणं बदललं म्हणजे सगळं सुखात्मक दिसेल, आपल्याला सगळं सुखात्मक दिसेल. म्हणून हे जे षडविकार आहे, खरं प्रत्येक षडविकारावर खूप बोलता येण्यासारखं आहे, हळूहळू बघूया, बोलता आलं तर मी त्याच्यावर पण बोलीन. पण ही जी इच्छा आहे, सद्गुरू म्हणतात इच्छा असणारच, शेवटी वरती पोचलेलो नाही आहे. मग ही इच्छा आपली किती पाहिजे तर सद्गुरूंनी सांगितलं की समाधानाच्या अधिष्ठानावर ठेव. सद्गुरूंनी प्रत्येक गोष्टीला उपाय दिलेला आहे, तुम्हाला असं वैराग्य आणायला दिलं सांगितलेलं नाही कुठेच. सद्गुरूंचं हे महत्त्व आहे, सद्गुरू प्रॅक्टिकल आहेत, काही सांगताना ते प्रॅक्टिकली शक्य आहे. सद्गुरूंनी काय सांगितलं, समाधानाच्या अधिष्ठानावर तुझी इच्छा येऊ दे, लोभ येऊ दे, नो प्रॉब्लेम. पण काय सांगितलं, कंडिशन्स अप्लाय, कंडिशन्स अप्लाय. कंडिशन काय, समाधानाच्या अधिष्ठानावर कर पुढलं. समाधानाच्या अधिष्ठानावर केल्यानंतर फायदा काय होतो, जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत आनंदी असतो आपण, नाही तर कायम दुःखी. कारण मिळेपर्यंत दुःखी, मिळाल्यानंतर पुढली पुन्हा दुःखी, आयुष्यभर दुःखी, म्हणजे जीवनभर दुःखी का, सतत नवीन काहीतरी पाहिजे तो मिळत नाही तोपर्यंत दुःखी. मग सद्गुरू काय सांगितलं, याच्यावर उपाय सांगितला, समाधान आहे ते समाधान मानत राहा, समाधान मानणं म्हणजे समाधानात राहा. आणि ह्या समाधानाचं बळ तुला पुढल्या गोष्टी मिळण्यासाठी उपयोगी होईल. कारण शक्ती वेस्ट होते ना, तर लक्षात ठेवा आपली शक्ती आहे ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेस्ट होते. ही शक्ती जेव्हा वेस्ट होत नाही तेव्हा ती शक्ती तुम्हाला बळ देते पुढल्या गोष्टी मिळण्यासाठी. कळते का मी काय म्हणतो ते. म्हणून समाधान आहे त्याबद्दल, नाही त्याबद्दल प्रयत्न, जोरदार प्रयत्न करा नाही त्याबद्दल, पण ते मिळेपर्यंत त्रास करून जीवाला घेऊ नका, समाधानात राहा बरोबर.
दुसरी गोष्ट काय सांग, जी काही इच्छा कराल ती स्वतःसाठी हिताची असली पाहिजे आणि इतरांच्या पण हिताची असली पाहिजे. निदान इतरांच्या अहिताची असतं का म्हणे सधून पुन्हा तिथे निदान तुमच्यासाठी काय म्हणतात त्याला सोपं करून सांगितलं. स्वतःच्या हितासाठी काय सांगायला नको बरोबर, पण कधी कधी स्वतःचं हित पण कळत नाही लोकांना, हे तर मजा आहे. म्हणजे शहाणपण शहाणपण सद्गुरू जेव्हा म्हणतात ना, कारण मी आता काउन्सिलिंग करतो ना, इतक्या काउन्सिलिंग करताना डोकं माझं हे होऊन जातं की एवढं पण शहाणपण स्वतःचं हित साधणं हे पण शहाणपण नसावं ह्याच्यासारखं दुर्दैव नाही ना. स्वतःचं हित समजणं आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करणं, म्हणून हे जे क्रोध म्हणतात ना, क्रोध संताप, संताप येतो ना माणसाला तर तो काही करून बसतो. संताप आला की माणूस काही करतो, तो विचार करत नाही तेव्हा, तेव्हा तो विचार करण्याच्या शुद्धीवरच नसतो. म्हणून तर जेलमध्ये आमचे खरेसाहेब जेलमध्ये गेले होते तर प्रत्येकाला पश्चाताप झालेला असतो, हो की नाही, प्रत्येकाला पश्चाताप झालेला असतो. का? कारण त्यांनी इन अ स्पर ऑफ मोमेंट केलेलं असतं, म्हणजे त्या क्षणाला त्यांचं कुठे शहाणपण गेलेलं असतं माहीत नाही. हे आत्महत्या वगैरे सगळं होतं ते त्या क्षणाला होतात, नंतर त्यांना वाईट वाटत असतं प्रत्येक गोष्टी सगळ्यांना. म्हणून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आहे ना वेळ 5 मिनटं, काय वाचली होती मी एक गोष्ट, जाऊन दे विसरलो. एक दुसरी गोष्ट सांगतो, एक सांगितली होती की मला माहीत नाही, एका माणसाने मोठी चांगली गाडी घेतली होती, एकदम पॉश गाडी नवीन घेतली होती आणि त्याचा मुलगा खाली खेळत होता, लहान मुलगा, तो खेळता खेळता तिथे हे पडलं होतं, काहीतरी हातोडा पडला होता, कशा तरी त्याने आणला होता, त्याला खेळ म्हणून त्याने हातोडा त्याला मारत बसला गाडीवर. त्याला काय करतं बिचारा एवढंचा लहान मुलगा, त्यानंतर आपल्या गाडीवर मारत बसला. थोड्या वेळाने तो बाप आला, ते बघून तो वैतागला का नवीन गाडी, नवीन कोरी गाडी आणलेली आणि ह्याच्यावर असे खड्डे मारलेले, कोणाला संताप येणार नाही. त्याला इतका संताप आला की त्याने तो हातोडा होता त्याच्या हाताला मारला. आता बाप मारेल का हातावर, पण त्या क्षणाला शहाणपण बाजूला आणि त्याला लगेच मग उचलला आणि हॉस्पिटलमध्ये नेला, तोपर्यंत त्याची बोटं गेली होती. नंतर तो मुलगा शुद्धीवर आल्यानंतर त्या बापाला त्याने काय विचारलं, बाबा माझी बोटं कधी येणार. दुसऱ्या दिवशी जाऊन त्याने आत्महत्या केली बापाने. अशी गोष्ट आहे. का आत्महत्या केली? कारण मुलाचा प्रश्नाकडे उत्तर नव्हतं. गाडी नवीन घेता आली असती, गाडी रिपेअर करता आली असती, पण ती बोटं परत येणार नाही लक्षात ठेवायचं. पण एवढं साधं शहाणपण त्यावेळेला नसतं. म्हणून क्रोध हा सगळ्यात वाईट क्रोध, आणि तो क्रोध जर कंट्रोलमध्ये नसेल तर खूप प्रॉब्लेम. म्हणून क्रोध कशासाठी पाहिजे? अन्यायाच्या विरुद्ध तुमचा क्रोध एक वेळ मान्य आहे, अन्याय चालला असेल तर तुम्ही चिडला चालेल, पण त्याच्यामध्ये स्वतःचं हित पण बघायला पाहिजे आणि दुसऱ्यांचं पण हित बघायला पाहिजे. काही काही लोक स्वतःचं हित बघत नाही. मी अशी मुलं बघितलेली आहेत की चिडली की डोक्यावर डोकं आपटून घेतात भिंतीवर, भिंतीवर डोकं आपटणं म्हणजे किती दुखत असेल, पण एवढा संताप असतो, संताप खूप असतो. म्हणून या क्रोधावर आपल्याला विजय मिळवायला पाहिजे. त्याच्यासाठी खूप सोल्युशन्स आहेत आपल्याकडे सद्गुरूंनी दिली, पण ती आज मी घेऊ शकणार नाही. पुढल्याला मी सांगणार आहे की एक क्रोध आपण कसा कंट्रोलमध्ये आणायचा, म्हणजे सद्गुरूंनी सांगितलं ते सांगणार आहे, पण ते सोल्युशन आपल्याकडे आहे. पण प्रत्येक गोष्ट ही साधनाच आहे लक्षात ठेवायची. कुठलीच गोष्ट साध्य साधनेशिवाय होत नाही, म्हणून त्याला साधना म्हणतात. म्हणजे साधे ना तोपर्यंत साधना, साधत नाही तोपर्यंत साधना, आणि मग ते साध्य होतं. म्हणून क्रोधावर विजय कसा मिळवायचा किंवा क्रोधाचं रूपांतर आपण सहिष्णुतेमध्ये कसं करायचं हे सद्गुरूंनी पुस्तकात दिलेलं नाही आहे लक्षात ठेवा. मी सद्गुरूंनी पुस्तकात दिलेलं ते पण सांगतो आणि मग मध्ये मध्ये जे काही उपाय आहेत सद्गुरूंनी कुठे कुठे सांगितलेले असतात, सद्गुरूंनी सांगितले सगळ्या गोष्टी, म्हणजे कुठे कुठे सांगितलेले असतात ते सगळे एकत्र करून तुम्हाला मी तुमच्यापुढे मी काय म्हणतात रेडीमेड ताट देऊन ठेवतो आणि काय करत नाही. तेव्हा टाईम झालेला आहे ना, तेव्हा आज आपण काय बघितलं की हा जो आनंद आहे हा आनंद खरा म्हणजे वाहतच असतो आपल्यामधनं, पण तो वाहतो याची आपल्याला जाण नाही. म्हणून स्पर्शातनं वाहतो तो, सगळ्या इंद्रियातनं तो वाहत असतो, पण त्याचं आपल्याला जाणवत नाही
कारण त्याचं आपल्याला जाण नाही, कारण त्याचा विसर आहे. विसर म्हणजे हाच. मग मी एकदा म्हटलं होतं की ज्ञानाच्या जीवावर तरी आठव करा, तो जागृती होईल त्या होईल, पण ज्ञानाच्या जीवावर तरी आठवा की बाबा पाहणं हे आनंद आहे. हे आपल्याला कळलं आहे की नाही, मग पाहताना नीट पाहना. मग जाणीवचे मी जे सांगितले ना, जाणीवेचे रंग, तिथे पुन्हा संबंध येतो. पाहणं कसं याला महत्त्व आहे, जाणणं कसं याला महत्त्व आहे, या सगळ्यांना महत्त्व आहे. मी सद्गुरू जे काय सगळं शिकवलं आहे ना, ते नुसतं पाठ करण्यासाठी नाही आहे. जाणीवेचे सात रंग म्हटलं की धडधड सगळे सांगतात मला, जाणीवेची अवस्था म्हटलं की फटफटफट सांगतात. पण हे सगळ्यांच्या संबंध आपल्या प्रपंचाशी, आपल्या डे टू डे लाईफशी आहे, हे सांगण्यासाठी मी ही प्रवचनं करतो. खरं म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आपल्याला लाईफशी संबंधित आहे. आता मी तुम्हाला सहा विकार जे आहेत ना, ह्या ब्लॉक्स आहेत. ह्या आनंदाच्या प्रवाहामध्ये आपण ब्लॉक टाकतो आहे. ह्या ब्लॉक जर बाजूला केल्या आणि आनंदाचं जी रूपं आहेत, ती रूपं जर आपण त्याला ट्यून केली, तर आपलं लाईफ हे आनंदमयच होणार. हे लक्षात ठेवा, आनंदमयच होणार. म्हणून हे आता सहा षडविकार आहेत, त्याचं प्रेरणामध्ये रूपांतर, म्हणजे प्रेरणा आहेत त्याचं रूपांतर कसं करायचं विकासामध्ये, आणि ह्याच्यासाठी काय आयडियाज वापरायच्या. कारण क्रोध हा सगळ्यात वाईट आहे असं म्हणतो, शेवटी सगळेच वाईट आहेत, पण क्रोध त्यातल्या त्यात आणि शेवटचा मत्सर, या दोन गोष्टी खूप वाईट आहेत. कारण त्यांनी आपल्याला त्रास होत असतो, आपल्याला त्रास होतो. आणि खरं म्हणजे क्रोधानी, ते काय वाक्य आहे, खवळल्या कामक्रोधी अंगी भरली आधी व्याधी, असं म्हटलेलं आहे तुकारामांनी. म्हणजे काय, खवळल्या कामक्रोधी, म्हणजे काम आणि क्रोध जेव्हा खवळतो तेव्हा तो आपल्या हिताचा पण नसतो. हे मजा आहे पुन्हा, म्हणजे दुसऱ्यांचा हिताचा नाही किंवा आपल्या हिताचा पण नाही, म्हणजे जे काही आपण करतो ते आपल्या हिताचं पण नसतं. तर तो आधी म्हणजे मानसिक आणि व्याधी म्हणजे शारीरिक. म्हणून मानसिक आणि शारीरिक रोग ह्या काम आणि क्रोध हे जेव्हा खवळतात ना, तेव्हा ते आपल्याला होतात. म्हणून आपल्याला जर आरोग्य राहायचं असेल तर आपल्याला क्रोधावर मात केलीच पाहिजे, इच्छा प्रमाणात ठेवल्या पाहिजे जे काय ठेवणार, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. पण क्रोधावर मी जरा खूप विचार केलेला आहे. मागे कॉन्फरन्स कॉलवर सुद्धा मी काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण तो क्रोध कसा कमी करायचा, ह्याच्यासाठी मी काही काही तुम्हाला सोल्युशन्स देणार आहे, आणि त्यात तुम्ही वापरा आणि आपला क्रोध कमी करून बघा, तर आपल्या आयुष्यामध्ये खूप, कारण क्रोधामुळेच लोकं पण दुखवली जातात. संतापामध्ये आपण काय बोलतो हे आपल्याला कधीच कळत नसतं, त्यामुळे लोकं दुखवली जातात. संतापामध्ये आपण काय करतो हे आपल्याला माहीत नसतं, आपण दुखवले जातो, आणि सगळंच प्रॉब्लेमच निर्माण होतो. म्हणजे ह्याच्यातनं या षड प्रेरणा म्हणून वापरल्या नाहीत तर हे षड विकार तुमच्याकडे विखार म्हणून आणतात. विखार म्हणजे विकारी आणि विखारी. आपण जेव्हा षड विकार विकार रूपात आणतात तेव्हा ते विखारी होतात, आणि जेव्हा विखारी होतात तेव्हा ते आपल्याला रोगी बनवतात. हे लक्षात ठेवायचं. म्हणून या विखाराला आपण काय म्हणतात, त्याला विखारला आपण काय करतो, विझवायचा प्रयत्न करतो. तर हे विझवायचा प्रयत्न आपण कसा करायचा हे आपण पुढल्या वेळेला बघू.